नमस्कार मित्रांनो, मित्रांनो तुम्हाला माहितच असेल आपला व्हिडिओ येत होता व काय ना काहीतरी अपडेट असते 100%। तर मित्रांनो आजची अपडेट अशी आहे की मित्रांनो आपला सर्वांचा लाडका सप्तइंद्रिय श्री बकासूर आता नक्की कोणत्या मैदानावर पळणार याची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बकासूरच्या व्हिडिओच्या रूपात। तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर तुम्ही पाहिला असेल, आता दोन मैदान बकासूर जे फ्लॉप ठरलेली आहेत ते मैदान फ्लॉप ठरण्याचं कारण म्हणजे कुठेतरी नैसर्गिक आपत्ती किंवा काही घडामोडी याच्या माध्यमातून हे मैदान झाले नाही, त्यामुळे बकासूरला आता कमीत कमी 12 दिवसात दोनच फेरी बकासूरचे झालेत, त्यामुळं बकासूर आता फुल आरामावर आहे। तर आता बकासूरचं पुढचं नियोजन काय याची अपडेट आपल्या हक्काच्या चॅनल म्हणजे बकासूर सेवक यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर आता 3 फेरीच्या मैदानामध्ये आता डायरेक्ट पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये उतरणार आहे। हे मैदान 21 तारखेला असणार आहे। या मैदानासाठी बकासूर आपला सज्ज झालेला आहे। तर तुम्ही विचार कराल आता 4 दिवसाचा गॅप आहे मध्ये, तर बकासूरचं नियोजन काय असेल? तर माझ्या माहितीनुसार मित्रांनो बकासूरची ह्या 2-3 दिवसामध्ये एक मोठी भिंजोड होणार आहे आणि या भिंजोड मध्ये बकासूर आपला पळणार आहे। तर या भिंजोड किती होतील काय होतील याची लवकरच अपडेट आणि कधी होईल याची लवकरच अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन, कारण की बकासूरला कमीत कमी 12 दिवसात बकासूर दोनच फेरी पळाला आहे आणि या बकासूरला हे दोनच फेरे काही सुट होत नाहीत, कारण बकासूरला आराम करायची सवय नाही, त्यामुळे बकासूर आपला आता एक नक्कीच बिंजोड होईल, या बिंजोडमध्ये आपल्याला पळताना दिसेल मित्रांनो। त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बकासूर हा डायरेक्ट 23-21 तारखेला पेडगाव हिंदकेसरी मैदानाला पळणार आहे। धन्यवाद।